स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच रा. आता मी उठली झोपेतून. आता वाजले आहे 5:30. आता झोपेतून उठलो आम्ही आणि खूप सुस्ती होती डोळ्यात. अशी जशी बऱ्याच दिवसात झोप होती असं वाटत होतं ना सानन. आणि बघा सानन पण उठला. आता चहा केला आम्ही. सानन तोंड धुतलं आहे. सानन पण झोपेतून उठला. सानंदचं लॉकेट बघितलं का? त्याला एवढं आवडलं हे लॉकेट आहे बघा. खूपच सानंदचं लॉकेट बाबासाहेब ह्याच्यामध्ये इच्छा म्हणून घेतलं त्याने. तर झाला तर चहा केला आहे मी आणि चहा पिते. कबीर आला शाळेतून. कबीर शाळेतून आला कसा करतो. आमचा चहा झाला रेडी. बस आता चहा पिते आणि आता मस्त एक हेअरस्टाईल टाकते मी. संध्याकाळी लग्नाला जायचं आहे. जसं तुम्हाला सांगितलं लॉनमध्ये लग्न आहे तर बस तिथे चाललो आता. आणि लग्नाची तयारी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आता मी बस केल्यानंतर तुम्हाला विचारते. आताच विचारलं तर मला ना मेकअप येत नाही जास्त करता. आणि मशीन नेहमी करत नाही मी. काल बघितलं पटकन केस गेले आणि आज स्वयंपाक नको करू म्हणे. हे ऑफिसमधून यांना खूप वेळ होती यायला म्हणून हे म्हणे मी आजही येत नाही ओला करून जा म्हणे. ते म्हटलं चला आज ओलाने जाऊ आपण कारण का यांना पुन्हा वेळ होतो. मग वेळ झाला का मग मी इकडे वाट बघत बसते. मग माझी होती चिडचिड जास्त वेळ झाला तर म्हणून ते म्हणाले मला ओला कर आणि मुलांसोबत जा. तर चला असंच असतं कामाचं. हाच एक प्रॉब्लेम असतो जेंट्सचा नाही का काम असलं म्हणजे. आणि लग्नाचं कसं मग जास्त उशिरा गेलं तर मग खूप गर्दी होते बोलणं होत नाही काही होत नाही म्हणून थोडंसं लवकर जावं म्हटलं म्हणून आता लवकर जात आहे. बस आता चहा पाणी करते पोरांचं आणि 7 निघायचं आहे घरून. तोपर्यंत मी हेअरस्टाईल करते एक करते आणि तुम्हाला दाखवते माझी तयारी. आणि साडी कोणची घालणार आहे ते पण दाखवते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. तर हे घराजवळच पार्लर आहेत आमच्या आणि त्यांनी एक सिम्पल हेअरस्टाईल. मी कधी करत नाही पण म्हटलं चला आज उन्हाळा राहतो खूप गर्मी होते केस मोकळे राहिले तर म्हणून फ्रेंच जुळा पाळून देतात ते आणि थोडं फिटिंग द्या म्हटलं त्यामुळं त्यांनी तसा दिला मला बघून पाळून. आणि पटकन हेअरस्टाईल पण लवकर झाली जास्त वेळ नाही लागला. बाकी मेकअप तर मी घरी जाऊनच जे करायचं ते पार्लर आपलं घरचं लग्न असतं तर पार्लरमध्ये करायला हरकत नाही. पण मला फक्त हेअरस्टाईल करायची होती कारण का हेअरस्टाईल असं बरोबर परफेक्ट जमत नाही ना प्रॅक्टिस नसल्यामुळे. तर दाखवते तुम्हाला ते हे बघा माझा जुडा छान पाळून दिला त्यांनी आणि फिट पण वाटत आहे असं ढिला नाही वाटत आहे. तर झाले माझे हेअरस्टाईल रेडी. हेअरस्टाईल कशी वाटली नक्की सांगा. साधी सिम्पलच केली मला जास्त नव्हतं काढायला. मग तो त्रास होतो रात्री खूप वेळ होतो घरी यायला आणि काढायला त्रास होता. तर घरी मग साडी घालते आणि साडी ही घालणार आहे मी. याच्या आधी पण घातली तुम्हाला माहित आहे ही साडी घालणार आहे मी. म्हणजे रात्रीची थोडीशी डार्क म्हणजे लाईट घालणार होती पण मग डाग खूप लागतात लाईट साडीला त्यामुळे चला म्हणजे डार्क साडीच घालावं. तर चला आता ही साडी घालते त्याच्यावर ज्वेलरी पण तशीच घालेल मॅचिंग. तर चला आता पटपट तयारी करतो. तर झाली माझी तयारी आणि कशी केली तयारी नक्की सांगाल. मी काय लावला इथं काजळ लावलं आहे पॉन्ड्स बेबी क्रीम लावलं आहे आणि साधं पावडर लावलं आहे बस एवढं लावलं आहे. लिपस्टिक कारण का बाकीचा मेकअप मला येत नाही करता. मला हे सुद्धा लावता येत नाही बस एवढं केलं आहे. तर एवढ्या याच्यात ठीक आहे तर मला येत नाही मेकअप करता कशाला मग जास्तीचं करायचं एकदम विचित्र होऊन जाईल म्हणून मी काय मेकअप केला नाही. आणि फक्त जुडाच बाहेरून पाहून आणला सिम्पल तो पण एकदम साधा. तर कसं झालं मेकअप नक्की सांगाल मला. चला आता आपण जाऊ. ओला बुक केली आहे कबीरने. आता जाऊ आपण मंगळ कार्यालयात म्हणजे ते लॉनमध्ये आहे लग्न. तर चला तिथे पण तुम्हाला तिथे आमच्या सगळ्या मैत्रिणी छान नट्टा थट्टा करून येणार आहे. तर बघू तिथे पण आता रील्स पण बनवणार आहे. माझी इन्स्टा आय डी आरती गवई 1234. तर तिथे तुम्ही नक्की भेट द्या. इन्स्टावर पण छान रील्स असतात ते पण तुम्ही बघायचं. चला भेटू आपण थोड्या वेळाने. एवढ्या रात्रीची मी एकटी पहिल्यांदाच ओलाने येत आहे. हे नसताना ना ते हे सोबत असते तर मला टेन्शन राहत नाही. आणि बघा इथं मस्त रस्त्याने बघा कधी या सिव्हिल लाईनला सगळे लग्नच चालू दिसत आहे. मला खूप रस्त्याने एकही मंगळ कार्यालय खाली नव्हतं. चला आता लग्न लागत आहे. चला मी जातो पटकन. वेळ तर नाही झाला आहे बाकीच्या याच्या मीच पहिले आणि चला जातो. तर हे बघा लग्न आता लागलं आहे आणि मी मेन एंट्री माझी मिस झाली. जी सुरुवातीला नवरी येते ना खूप सुंदर एंट्री खूप वेळ मिस झाली माझ्याची. म्हणजे मला रेट 7 लग्न संध्याकाळचं लागलं आणि खूप साडी ती इतकी सुंदर होती व्हाईट कलरची खूप सुंदर होती. आणि मी बॅक दूर बसली होती त्यामुळं बुद्धिष्ट पद्धतीने बघा इतकं छान लग्न लावलं त्यांनी. आणि मुलगा इतका छान आहे ना खूप फ्री फ्रँक मुलगा आहे. जसं साखरपुड्याला आम्ही त्याच्याशी
म्हणजे असं भेट करून दिली होती तेव्हाच कळलं. आणि खूप छान आहे मुलगा, मुलगी तर आहेच छान आणि साधी सिंपल आणि खूप इतकी सुंदर दिसत होती ना, खूप सुंदर. तिने त्या तिने त्यात लेन्स लावले होते त्यामुळे खूपच छान दिसत होती. आणि बघा मुलगा ते हे करत आहे, ते दोघं जण इतके हसत होते. आणि एक हे दोघे जण एक पुण्याला जॉब करतात. बघा मला आवडतं शांत ते लग्नारा आणि मंगलाष्ट म्हणणाऱ्या सगळ्या लेडीजच होत्या बरं, म्हणजे जे आपलं जे लग्नविधी जे करणाऱ्या सगळ्या लेडीज होत्या. छान अशा चौघी जणी त्या स्पेशल लग्न लावायचं काम करतात त्या होत्या. माझं सांगतो ना मेन पार्ट खूप मिस झाला आणि 10 मिनटं लेट झाली फक्त मी, आणि बाकी कोणीच लेडीज आलं नव्हतं. तर हे बघा आता आम्ही इकडे आलो आहे. बरेच जणी यायचं होतं आमचा ग्रुप, फक्त आम्ही तिघीच जणी ग्रुपमधल्या, बाकीच्या यायच्याच होत्या. कारण का 7 वाजता असं वाटलं का लागणार नाही, पण बिलकुल करेक्ट टाईम लागला. बघा हे दहीवडा आहे, हे नूडल्स आहे, मंचुरियन आहे, सगळे स्टार्टर चालू आहे. हेच तर मजा असते गं. ये तू छान आहे, थोडं गरम गरम. किती वर्षानं व्यवस्थित जेवायला भेटत नाही, तर उभ्यानं गर्दी गर्दी. लवकर येण्याचे लग्नात जायचं असेल तर लवकर जायचं आहे ना गं, गर्दी नाही राहा. आणि टाईमशीर लग्न बरोबर 7 म्हणजे 7च लागलं. पाणीपुरी होतं, पेटीस होतं, 15-20 वर आयटम होते. मी तर जेवण जास्त गेलं, म्हणजे जेवण जाता जाता तर माझं मला नाही वाटलं जेवण जाईन, कारण का मी रात्री खूप कमी जेवते, 1 नाहीतर 1.5 पोळी याच्यावर जेवण नसते. पण स्टार्टर इतकं होतं त्यामुळे जेवणाचा काही मूड झाला नाही, स्टार्टरच भरपूर होतं तेच खाल्लं मग मी. हे बघा सगळ्या अप्सरा आहे, एक 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 आमचा ग्रुप आहे, सगळ्या उमटा खाण्यात दिला. हाय करा, हाय. ह्या सगळ्यात लवकर आल्या आज, म्हणून करा. चला आता आमचा नाश्ता झाला, आता जेवणाला वेळ अजून स्टार्टर झाले आहे. चला आता फोटो काढतो, फोटोसाठी खूप उत्सुक आहे सगळ्याजणी. खूप खूप आयटम आहे जेवणामध्ये, इथे 15-16 आयटम आहे तिथे जेवणामध्ये, जास्त पण कमी नाही. एवढं काही खाणं होत नाही, पहिले स्टार्टर खाल्लं ते जेवण नंतर करू. एखाद्या अर्धा पाऊण घंटाने करू. अजून मुलगा मुलगीचं फक्त लग्न लागलं, आता दुसरे कपडे घालून ते येतात ना, ते यायचे यायचे आणि मग जेवण करू. खूप थकल्यासारखं होतं बरं, काम नसलं तरी. माझा ग्रुप बघितला असेल ना, ते मी सगळ्या छान आज नट्टा तट्टा करून आले आहे. आणि मला एवढं मेकअप येत नाही म्हणून जसं जमलं तसं केलं. चला आता मुली सगळ्या बसल्या आहेत. ते स्टेजवर झाले मुलामुलींचे कपडे चेंज करणं. पहिले व्हाईट, जसं बुद्धिस्ट पद्धतीने लग्न असल्यामुळे पहिले व्हाईट कपडे असतात जसं तुम्हाला माहीत असेल, आणि म्हणून थोडासा वेळ लागला. आणि बिलकुल परफेक्ट टायमिंग लग्नाचं, जसं म्हटलं तोच टायमिंग, जास्त लेट नाही झालं, त्यामुळं आमची पण काही गडबड नाही झाली. आणि खूप छान झालं लग्न, आणि दोघं पण खूप छान. तिने लेन्स लावला तर खूप छान दिसत होते, आणि मुलगा तर बघा किती खुश होता. मुलगा तर मला खूपच आनंदी दिसत होता, आणि ही बघा किती छान दिसत आहे. चला आमचं जेवण झालं, आता निघतो. आणि थोडं उतरलं, 2 आणखी पावडरच लावलं तुम्हाला, 2 आणखी मधून आहे ना चित्र. चला आता जातो घरी, थकलो पायाचे. बाय पाया, जेवण झालं झालं पायाचे असे गोड गोड झाले. जेवण झालंय, जेवण मस्त होतं. मी तर स्टार्टरच माझं पोट भरलं, जेवण करायचं काम नाही. एवढं स्टार्टर होतं, जेवण न करा फक्त जेवणामध्ये गुलाबजामुन खरी दोन घोडत ना, बाकी काहीच नाही खाल्लं. कारण का स्टार्टर छान फोटो काढले आम्ही इथे भरपूर. आणि ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगाल. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि आमचं फोटोशूट छोटंसं केलेलं कसं वाटलं ते पण सांगा. आणि बाय, जय भीम, जय शिवराय.